नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत करते तुमचं पल्लवी किचनमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्त अशा दोन प्रकारच्या चटण्या तर पहिली चटणी आहे जवसाची चटणी व दुसरा प्रकार बघणार आहोत फेमस अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तर दोन्ही चटण्या अगदी मस्त बनतात खायला खमंग चटकदार लागतात त्यातले त्यात जवसाची चटणी ही अगदी थंडीच्या दिवसात गुणकारी व औषधी चटणी आहे जवसाचे खूप सारे असे गुणधर्म आहेत ते माणसाच्या शरीराला खूप मानवाच्या शरीराला खूप गुणकारी आहेत चला तर मग या रे चटण्यांची रेसिपी बघूयात तर सुरुवातीला आपण बनवूया जवसाची चटणी त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम जवस तर हे जवस कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये माला तुम्हाला मिळून जाईल तर जवस भाजताना आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती जवस भाजायचं आहे तर सुरुवातीला जवस भाजायच्या वेळेस जवसाचं जसं जसं जवस भाजत जाईल तसं तसं जवसाचा चटचट असा आवाज येतो आणि जवस भाजत जाईल तसा तो आवाज कमी होत जातो तर जवस अगदीच आपल्याला करपवायचं नाहीये किंवा कच्चं ठेवायचं नाही जर कच्चं राहिलं तर ते कचकच लागतं आणि जर करपलं तर जवसाची चटणी कडू लागते तर जवस हे अगदी गुणकारी व औषधी आहे यामुळे आपल्या वजनावरती वजन नियंत्रित होतं तर बरेच जण वजन वाढलेली लोकं आहारामध्ये जवसाचं सेवन करतात त्याचबरोबर ब्लड प्रेशर ज्यांचं हाय आहे ते लोकही जवस खातात बरेचसे असे औषधी गुणधर्म जवसामध्ये आहे जवसाला काही ठिकाणी आळशी असेही म्हणतात तर जवस आपलं भाजलेलं आहे साधारणपणे पाच ते सहा मिनिटं जवस भाजण्यासाठी लागलेलं आहे जवसाचा कलर बघू शकता बदललेला आहे आता आपण हे जवस थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात शक्यतो ही चटणी थंडी किंवा पावसाळ्यामध्ये बनवली जाते या चटणीबरोबर बरोबर कच्च तेल वापरतात ज्यामुळे चटणी पचायला हलकी होते तर आता यामध्ये घालूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व अडीच चमचे लाल तिखट तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुमचं तिखट जास्त तिखट नसेल तर तुम्ही थोडंसं जास्तही वापरू शकता तर आता या यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ व याला झाकण लावून जाडसर असं याचं वाटण करून घेऊया तर इथे बघू शकता जवसाची चटणी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी चटणी तयार आहे याचं टेक्स्चर अगदी मस्त आलेलं आहे कलरही मस्त आलेला आहे तर ही चटणी खाताना थोडंसं तेल तेलावरती घालायचं आणि त्याबरोबर ही चटणी खायची अगदी जेवणाची चव दुप्पट करणारी ही जवसाची चटणी तयार आहे घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक like व शेअर करायला विसरू नका तुम्ही जर माझा चॅनल आणखी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा व त्यापुढील बेल आयक्रॉन प्रेस करायला विसरू नका ज्या जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या नवनवीन अपडेट्स मिळत आत राहतील आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार तर दुसरा प्रकार हा सोलापूर साइडला खूप फेमस आहे तर याला सोलापूर शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर यासाठी आपल्याला लाल कलरचे मोठे शेंगदाणे लागतात पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी छोटे घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाण्याचं प्रमाण आपल्याला जे मिक्सरचं छोटं भांडं असतं ते काटोकाट असं घ्यायचं आहे जर तुमच्याकडं शे मोठे शेंगदाणे असतील तर नक्की मोठे शेंगदाणे वापरा त्यामध्ये तेलाचं प्रमाण हे जास्त असतं छोट्या गुण शेंगदाण्यापेक्षा तर माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी घुंगरू शेंगदाणा घेतलेला आहे नसेल तर तुम्हीही घुंगरू शेंगदाणा वापरू शकता तर आपल्याला आता लो टू मीडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनिटं हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपण चेक करायचं आहे की यावरची साल निघते आहे का तर साल निघते हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात व अशा प्रकारे याची साल काढून घ्यायची आहे साल काढावीच असं काही नाही आहे साल नाही काढली तरीही चालेल परंतु साल काढल्यानंतर शेंगदाण्याच्या चटणीला कलर छान येतो त्यामुळे शक्य असेल तर साल काढून घ्यायची तर साल काढण्यासाठी अशा प्रकारे दोन्ही हाताचा वापर करून आपण यावरील साल काढून घेऊयात तर शेंगदाण्यावरची साल काढून झालेली आहे जेवढे शेंगदाण्याची साल निघालेली आहे तेवढी काढलेली आहे आता आपण हे शेंगदाणे कढईमध्ये घालूयात गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे तर या शेंगदाण्याला तेलाचं प्रमाण थोडंसं कमी असतं त्यामुळे यामध्ये आपण दोन चमचे शेंग तेल वापरणार आहोत जे मोठे शेंगदाणे असतात त्याला स्वतःचं असं तेल असतं त्यामुळे याला तेल वापरण्याची गरज पडत नाही तर जी ओरिजिनल सोलापूर शेंगदाण्याची चटणी बनवली जाते त्यामध्ये तेल वापरत नाही पण आपण इथे छोटे शेंगदाणे घेतल्यामुळे तेल घातलेलं ते आहे त्यानंतर यामध्ये घालूयात एक चमचा जिरे तर आपल्याला हे शेंगदाणे असे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या कलरवरती शेंगदाणे परतायचे आहेत यापेक्षा जास्त क कलर, कलर येऊन द्यायचा नाही आहे किंवा जास्त करपवायचे नाही आहेत तर आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे शेंगदाणे थंड करून घेऊयात व जास्तीचे तेल यातलं काढून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर घालूयात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व चवीनुसार मीठ त्याचबरोबर यामध्ये घालूयात लाल तिखट तर इथे मी अडीच चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे तिखट कमी जास्त असं करू शकता तर आता याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात तुम्ही ताटामध्येही याला मिक्स करू शकता परंतु शेंगदाणे थंड झाल्यानंतरच यामध्ये लाल तिखट टाकून मिक्स करायचं आहे नाहीतर शेंगदाण्याच्या चटणीचा कलर बदलू शकतो तर अशा प्रकारे थोडेसे शेंगदाणे मिक्स केल्यानंतर याला झाकण लावून आपण अगदी पल्स मोडवरती दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर जी ओरिजिनल शेंगदाण्याची चटणी आहे ती खलबत्त्यात उकळामध्ये बनवतात तर इथे बघू शकता अशा प्रकारे दोन ते तीन वेळा फिरवल्यानंतर आपल्याला परत एकदा झाकण उघडून त्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व परत झाकण लावण्याला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे तर बऱ्याच जणांकडं खलबत्ता उकळ अशी साधने अवेलेबल नसतात तर त्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे तर फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जे शेंगदाण्याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे ते काटोकाट मिक्सरच्या भांड्याच्या काटोकाट एवढं घ्यायचं आहे ज्यामुळे शेंगदाण्याची चटणी अगदी खलबत्यात बनवल्याप्रमाणे परफेक्ट अशी बनते तयार आहे आपली झणझणी तशी अशी शेंगदाण्याची चटणी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय